नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यांमधील पाथर्डी तालुक्यातील मढी गावामध्ये असलेल्या नवनाथापैकी काणिकनाथाचे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक मनोभावे दर्शन घेत आहेत. दरवर्षी भाविकांच्या देणगीमधून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. काल अध्यक्षपदाच्या निवडीसाठी देवस्थान विश्वस्त मंडळ कार्यालयात विश्वस्तांची बैठक बोलवण्यात आली आहे. या मीटिंगला सुरुवात होताच प्रोसिडिटी इस्काइस्कीपासून वादाला सुरुवात झाली आहे आणि हा वाद विकोपाला जाऊन लाठ्या काठ्या आणि गजाने एकमेकांना मारहाण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत अध्यक्षपद निवडीवरून सुरू असलेला वाद अखेर चव्हाट्यावर आला आहे. यावेळी 11 पैकी 9 सदस्य उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदावर दावा केल्यामुळे वाद उफाळून आला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालंय. यामध्ये अध्यक्षांसह एक विश्वस्त आणि काही तरुण जखमी झाली असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घडलेल्या घटनेसंदर्भात गुन्हे दाखल झाले. सदरचे प्रकरण धर्मदाय आयुक्त यांच्या अंतर्गत येत असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडेच ग्रामस्थांसह लाखो भाविकांचं लक्ष लागलंय. विश्वस्त मंडळात एक वाक्यता होत नसेल तर विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा अशी ग्रामस्थांसह भाविकांची अपेक्षा आहे. कारण या देवस्थानामध्ये सुमारे 40 ते 45 कर्मचारी असून त्यांना गेल्या 6 महिन्यांपासून पगार नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली असून घडलेला प्रकार दुर्दैवी असून यामुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आपण आज महाराष्ट्रातील भटक्याची पंढरी म्हणून ओळखले असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील मडिया गावामध्ये आहोत. गेल्याच 2 दिवसापूर्वी या गावामध्ये जी विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्षपदावरून बऱ्या मोठ्या स्वरूपाचे वाद झाले, एवण हाणामाऱ्या झाल्या आणि त्यात 2 जण जखमी झाले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम भाविकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित जे कोणी असतील त्यांनी वेळीच योग्य निर्णय घेऊन हा वाद मिटवून किंवा असंही काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून इथे प्रशासक नेमण्यात यावे. ते मिटिंगवरून वाद झाला, आम्ही मिटिंग घेणार होतो पण ते अध्यक्ष ते म्हणतात की मी अध्यक्ष आहे व मग तुम्ही मिटिंग घेऊ नका. आम्ही म्हणलो आम्हाला मिटिंग घ्यायची विसर त्याला, आम्ही 8 जण आहोत, आम्हाला मिटिंग घ्यायची. ते म्हणलं घ्यायची नाही मिटिंग. मग ते अध्यक्ष नाहीत का? आता अध्यक्ष आहेत ते, पण कसं आम्ही त्या प्रोसिडिंगनी त्यांना कमी केलेलं. बरं, मग तुम्हाला मिटिंग कशा करता घ्यायची होती? आम्हाला मिटिंग याचसाठी घ्यायची होती की आम्हाला हे पुढचे कामं चालू करायचे होते. अन्नचक्रालयाचं बंद पडायला लागलं, हे कर्मचाऱ्याचे पगार थकले, बरेच कामं अडकून येत, यासाठी आम्हाला मिटिंग घ्यायची होती. मग गेलं जे अन्नचक्रालय आहे देवस्थान म्हटलं ते बंद आहे सध्या? ते चालू आहे भाविकाच्या घरातून थोडं थोडं. बरं, कर्मचाऱ्यांचे पगार किती दिवस पण पगार नाही? 4 महिन्यापासून पगार नाही. देवळीला पगार झाला का? नाही. बरं, ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे? मग आता आता ग्रामस्थ काय आता इकडून बोलतात तिकडून बोलतात सांगता येत नाही. बरं, मग कमिटीची जी बहुमत तुमच्याकडे? आमच्याकडे बहुमत. त्यांचं काय म्हणणं आहे? आमचं बहुमत असं म्हणणं आहे की बाबा अध्यक्ष नको आहे आम्हाला दुसरा अध्यक्ष. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी जातींदर ढोकणे अहमदनगर.